आता आपण पाणी प्रदूषणाचे सजीवांवर होणारे परिणाम बघणार आहोत. यामध्ये मानवावर होणारे परिणाम, परिसंस्थेवर होणारे परिणाम आणि इतर परिणाम आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण मानवावर होणारा परिणाम बघणार आहोत. आता या दूषित पाण्याचं किंवा या प्रदूषित पाणी माणसानं पिल्यामुळं माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्यामध्ये अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचारोग किंवा पचन संस्थेशी संबंधित वेगवेगळे आजार माणसाला होत असतात. दुसरं जे माणसावर होणारा परिणाम आहे त्यामध्ये माणसाचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्या अवयवांवर या प्रदूषित पाण्याचा परिणाम होत असतो. त्यामध्ये यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार किंवा आपली जी हाडं आहेत त्या हाडांमध्ये विकृती, उच्च रक्तदाब यासारख्या वेगवेगळ्या आजारांचा सामना माणसाला या प्रदूषित पाण्याचं पाणी पिल्यामुळं करावा लागतो. दुसरा जो परिणाम आहे तो परिसंस्थेवर होणारा परिणाम आहे. आता परिसंस्था म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारा सर्व परिसर. आता त्याच्यामध्ये या प्रदूषित पाण्यामुळं ज्या वनस्पती ज्या आहेत या वनस्पतीची वाढ खुंटते, म्हणजे त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. दुसरं आहे ज्या प्रजाती आहेत वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, या प्रजातींचा नाश होतो, त्या नष्ट होतात. त्यानंतर या प्रदूषित पाण्याचा पुढचा जो परिणाम आहे तो म्हणजे पाण्यातील जे क्षार आहे त्या क्षारांमध्ये वाढ होते आणि हे क्षार जर अतिप्रमाणात वाढले तर मग ते पाणी आपल्याला पिण्यायोग्य राहत नाही. त्यानंतर पुढे आहे पाण्यातील ऑक्सिजनमध्ये घट. पाणी प्रदूषित झाल्यामुळं पाण्यामध्ये ऑक्सिजनचं जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं प्रमाण ऑक्सिजनचं राहत नाही आणि त्यामुळं काय होतं तर पाण्यातील ऑक्सिजनची जी पातळी आहे ती पातळी कमी होते, त्यामध्ये घट होतो. त्यानंतर जल परिसंस्था बिघाड. तर पाण्यातली जी जल परिसंस्था आहे त्या जल परिसंस्थेचे वेगवेगळे घटक आहेत, ते घटक नष्ट होतात आणि मग ही जी जल परिसंस्थेचं चक्र आहे हे जल परिसंस्थेचं चक्र व्यवस्थित कार्यरत राहत नाही, म्हणजे त्यामध्ये बिघाड होत असतो. त्यानंतर पुढलं महत्वाचं कारण आहे, परिणाम आहे तो म्हणजे जलचर मरतात. पाण्यामध्ये मासे असतील किंवा इतर जे जलचर प्राणी आहेत हे जलचर प्राणी वाढत्या प्रदूषणामुळे काय होतात, मरण पावतात. आणि शेवटचा आहे समुद्र पक्ष्यांवर परिणाम. समुद्रामध्ये वेगवेगळे पक्षी जे असतात या पक्ष्यांचा जो जीवनक्रम आहे या जीवनक्रमावर सुद्धा या पाण्याच्या प्रदूषणाचा परिणाम होत असतो. आणि आता आपण बघणार आहोत इतर परिणाम. या इतर परिणामामध्ये पहिला आहे पाण्याच्या गुणधर्मामध्ये बदल होतो. आता पाण्याच्या गुणधर्मामध्ये बदल होतो म्हणजे पाण्याचा जो रंग आहे, पाण्याची जी चव आहे त्यामध्ये बदल होत असतो. त्यानंतर पाण्यातील जीवजंतू नष्ट होतात. पाणी प्रदूषित झाल्यामुळं काय होतं तर त्यामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीव नष्ट होतात. जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम. हे प्रदूषित पाणी जर आपण शेतीला दिलं तर हे सगळे प्रदूषित घटक त्या मातीमध्ये मिसळतात आणि त्यामुळं जमिनीची जी सुपीकता आहे या सुपीकतेवर त्याचा परिणाम होत असतो. आणि शेवटचा घटक आहे पिकात विषारी तत्व. हे प्रदूषित पाणी ज्यावेळी आपण पिकाला देतो त्यावेळी त्यातले असणारे सगळे प्रदूषित घटक त्या पिकाकडून शोषून घेतले जातात आणि शेवटी त्या पिकामधून ते आपल्या अन्नामध्ये प्रवेश करत असतात.